वाशिम जिल्ह्यात देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. कारंजा तालुक्यातील बेंबळा नदीला मोठा पूर आलाय. लाडेगाव, पिंपरी, पिंपळगाव या गावांचा संपर्क तुटला. पिंपरी मोडक इथल्या आश्रमशाळेला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय. बाजूलाच वसतिगृह असल्यानं विद्यार्थी वसतिगृहात अडकले. गावकऱ्यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना सुखरू बाहेर काढण्यात आलंय. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे